नमस्कार, मी तेजस्वी। आज स्वागत वगैरे नाही करणार आहे, एक गंभीर विषयावर बोलायचं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे। तर तुम्ही थंबनेल माझं बघितलं असेल, टायटल बघितलं असेल, इतका लहान एक 18-19 वर्षाच्या मुलाचा फोटो आहे आणि त्याच्यावर भावपूर्ण श्रद्धांजली असं मी लिहिलेलं आहे। काय वाटत असेल तुम्हाला ते बघून? एवढ्या लहान वयात भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची म्हणजे हृदय हेलवून टाकणारी अशी ही घटना आहे। आणि हे लांबचं वगैरे असं नाही आहे, हे माझ्या अगदी घरातलं आहे, माझ्या चुलत नंदीचा मुलगा आहे तो, जो परवा एका कुंडामध्ये बुडून ऑफ झाला। तर त्यावरनं ही गोष्ट सांगण्यासारखी नाही आहे, दुःखद घटना आहे, पण सांगणं तर जरुरी आहे असं मला वाटलं। कारण की हे जे 19-20, 22-25 वर्षापर्यंत ही जी क्रेज आहे धबधब्यांवर जायची किंवा कुठे रिसॉर्टला वगैरे जायची, त्याच्यामुळे हे प्रकार घडत आहेत। काय आयुष्य बघितलं असेल आणि 19व्या वर्षी काय जगलं असेल तू? हसत खेळत जगायचं नाही। 14वीला होता तो, SY होता तो। आणि ॲक्च्युली काय झालं, मी व्हिडिओ बनवत होते, व्हिडिओ बनवताना मला एक कॉल आला, मी कॉल कट केला, पुन्हा मला कॉल आला। तो कॉल माझ्या मावशीचा होता, मी कॉल रिसीव केला आणि तिला बोलले की अगं काय तू, मी कॉल कट केला, तू कशाला सारखा कॉल करतेस, मी व्हिडिओ बनवते। तरी पण ती बोलली हां ठीक आहे, तू व्हिडिओ बनवतेस पण जरा एक सांगायचं होतं तुला। तर मी बोलली हां ठीक आहे चल बोल। म्हणाली मला तो तुझी जी ताई आहे तिचा मुलगा बुडाला असं मला कळलं। तर मी कपूस काहीतरी काय सांगतेस? तर ती बोलली नाही अगं मला कळलं तो बुडाला आहे, पण अजून काय पुढचं काय कळलं नाही आहे काय झालं काय नाही ते। तर मी बोलली ठीक आहे सर, मी माझ्या दिराला फोन करून विचारते, तो त्याच्यासोबत असतो, म्हणजे ते क्रिकेट खेळायला वगैरे फिरायला वगैरे सोबतच असायचे। तर म्हणून बोलली मी त्यालाच विचारते, त्याला काहीतरी माहिती असेल म्हणून। मग मी त्याला फोन केल्याबरोबर तो मी बोलली हॅलो कुठे आहात? तर बोलतोय मी असं हा ऑफ झाला। म्हणजे ऑफ झाला, तुम्ही कुठे आहात? तर बोलतोय मी तिथेच आहे त्यांच्या घरी। तर मी बोलली मग तुम्ही पण त्याच्यासोबत फिरायला गेले आहात का? कारण आदल्या दिवशीच्या स्टेटसमध्ये ती दोघं एकत्र होती म्हणून मला वाटतं की ते पण सोबत असतील। तर म्हणून बोलतात नाही मी जॉबवर होतो। तर म्हणजे ठीक आहे, त्याने मला सांगितलं सगळं की एवढा ऑफ झालं एवढं सांगूनही माझं मला ते विश्वासच पटत नव्हतं की असं काही झालं असेल। म्हणून मी त्यांना पुन्हा तरी पण विचारते म्हणजे तो भेटला का, तो बुडालेला मला कळलं पण तो भेटला का? तर बोलतात होय मी भेटला, तो ऑफ झाला, आता त्याची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी नेत आहेत। 2 मिनिटांसाठी मला काय बोलायचं काहीच कळलं नाही, फक्त त्याने मला सांगितलं की माझ्या मिस्टरांना म्हणजे भाऊला सांगा की सगळ्यांना कळव म्हणून घरात असं असं झालेलं आहे। कारण गावची जी आमची माणसं होती ती सगळी तिकडेच होती, त्याच घरी होती, त्याच्यामुळे मग आम्ही ते त्याने मला सांगितलं की तुम्ही भाऊला सांगा, भाऊ सगळ्यांना सांगा। तर म्हणलं ठीक आहे, मी माझ्या मिस्टरांना फोन केला, त्यांना पण शॉकच बसलं। कारण मी सर माझा मुलगा होता तो किंवा त्याचे भाऊ वगैरे ते सगळे आमच्या समोर लहानाचे मोठे होते, तर आमच्या समोर खेळायचे वगैरे, तर त्याच्यामुळे असं काही होईल आत्ता जेव्हा मी म्हणत आम्ही तिथे होतो तर ही सारखी आमच्या समोर फिरायची बोलायची वगैरे, त्याच्यामुळे ती आत्ता तो मुलगा आत्तापर्यंत आपण बघतो आणि आत्ता नाही आहे या जगात, ही गोष्ट पचवणंच खूप कठीण जात होतं मला। त्यांना पण तसंच झालं। नंतर मग ते बोलले ठीक आहे, तरी पण मी कन्फर्म, त्यांना माझ्या बोलण्यावर विश्वास नाही बसला म्हणून ते बोलले तर मी पुन्हा गावाला फोन करून विचारतो। मग त्यांनी पुन्हा फोन केला, त्यांनी परत मला काही रिप्लाय नाही दिला कारण ती न्यूज कन्फर्म होती। मग माझ्या नंदीला कॉल केला, तिला सांगायला केलं कारण तिचं त्याच्या आईचं आणि माझ्या नंदीचं पण खूप चांगलं रिलेशन होतं। म्हणून मग मी त्यांना कॉल केला तर त्यांनी मला ते सांगितलं, हो कळलं मला। मग त्यांनी थोडंसं सांगितलं मला की कसं काय झालं काय वगैरे, मी एवढंच बोलले। मला खूप रडायला येत होतं, मला सहन म्हणजे ते एक्सेप्ट करणंच हे नव्हतं। एरवी आपण न्यूज बघतो
दुसऱ्याच्या घरात घडतं ना त्याची जवळ आपल्याला लागत नाही जोपर्यंत आपल्यावर बेतत नाही. त्या दिवशी मला कळलं की आपल्यावर बेतल्यावर काय असतं. आपण ॲक्सिडेंट होतात रोज न्यूजला बघतो, इथे ॲक्सिडेंट झाले तिथे ॲक्सिडेंट झाले, वाचतो इग्नोर करतो पुढे जातो. आज कुठे इथे बुडालाय तिथे बुडालाय. बदलापूरला बघितलात ना, तरी कोंडेश्वर म्हणून स्पॉट आहे, तिथे तर नेहमी हे असे इन्सिडेंट्स घडत असतात. नेहमी दर रविवारी महिन्यात एकदा तरी एकतरी मुंबईची मुलं इकडे फिरायला वगैरे येतात, कॉलेजची मुलं, आणि असे अशा घटना घडत असतात. पण आपण काय ऐकतो आणि आपल्या सगळ्यांचं ठरलेलं वाटतेच ना, अरे येतात आता ना हल्ली नेहमीच झालं आहे एवढं बोलतो. आणि आपण तिथेच विश्वास बघते ना, आपण रोज रोज त्याच न्यूज असतात तर आपण काय म्हणतो, अरे हे तर नेहमीचं झालं आहे, हे आता सतत तसंच चालवतं, हे रोज काय ना काहीतरी ऐकायला मिळतं, कुठे ॲक्सिडेंट झालं आहे, कुठे मुलगा बुडाला आहे, कुठे वाहून गेले तसं. पण जेव्हा आपल्यावर बिततं तेव्हा आपल्याला कळतं की ते किती त्रासदायक असतं. हे सांगायला खूप जड जाते पण ते सांगणं गरजेचं आहे, कारण नक्की काय झालं आहे हे जर कळलं ना तर त्याच्यामुळे पुढे जर पुढे काही आपण आता आपण मुलांना इथे जाऊ नको तिथे जाऊ नको असं सांगू तर शकत नाही. कारण आपण जर असं सांगितलं ना मुलांना इथे जाऊ नको तिथे जाऊ नको तर ते मुद्दामून त्यांना तिथे जायचं असतं. आणि कॉलेजला लाईफ आपण पण एन्जॉय केलं, आपले पेरेंट्स सांगतात आपल्याला हे करू नका ते करू नका, पण काय होतं त्यावेळेस आपल्याला ते करायचं असतं आणि आपण ते सांगतात त्याच्याबरोबर विरुद्ध करतो. आणि तेव्हा ही क्रेज असते धबधब्यांवर वगैरे जाणारे रिसॉर्ट वगैरे जायची. आम्ही पण गपचूप जायचो धबधब्यांवर वगैरे. पण काय व्हायचं धबधब्यांवर वगैरे जायचं पण स्वतःची काळजी घेऊन, जास्त पाण्यात न जाता थोडीशी मजा करून रिटर्न यायचो. पण आता मुलं जातात तर ते एकाचं एक बघून किंवा चॅलेंज वगैरे लावून. तर पैसे घटनेत असं झालं होतं की तो दुपारी काहीतरी जेवण वगैरे निघाला, त्याची मम्मी नको बोलत होती तरी ती दो. आणि असं पण होतं की दोघं भाव एकत्र गेले होते गेले त्यांच ते दुसऱ्या बाजूच्या गावात राहतात, तिथून निघाले. येताना रस्त्यात वाटतं त्यांचा मामा भेटला त्यांना, तो जो दोन वाजता जॉबवर चाललेला. तर त्यांनी त्यांना सांगितलं की कशाला जात आहे ना आता हे पाऊस वगैरे आहे कशाला जात आहे नका जाऊ. तर ते बोलले नाही आम्ही लगेच येतो असं करून ते निघून गेले. पुढे ज्या ठिकाणी ते कुंड आहेत तिथे गेले, तिथून जवळजवळ गावापासून एक तास आतमध्ये जंगलात ते कुंड आहे. तर तिथून गावात ना ते एक तास आतमध्ये चालत गेले. काहीतरी 5-6 जणं असे होते ते गेले 3 वाजता वगैरे तिथे काहीतरी ते गेले. त्याचा मोठा भाऊ त्याच्यासोबत होता. मोठा भाऊ पोहायला पाण्यात उतरला आणि पोहायला उतरला तर मी थंबनेलमध्ये तुम्ही बघू शकता, तुम्ही जर बघितलात ना तर तुम्हाला असं वाटेल की अरे इथे बुडण्यासारखं काहीच नाही आहे, मग कसं काय झालं असेल ही गोष्ट. पण तो मोठा भाऊ उतरला पोहायला, तर मोठा भाऊ उतरल्याबरोबर हा पण गेला. तर मोठा भाऊ त्याला वाटलं मोठा भाऊ बुडतोय की काय म्हणून तो बघायला गेला. तर मोठा भाऊ साईडनी पोहून बाहेर आला आणि हा जो गेला तो तिथे एक भवरा होता पाण्याला, तर भवरात तो अडकला आणि तो खाली खेचला गेला. म्हटलं तिथे बघितलं तर संथ पाणी दिसेल, पण खाली तो एवढा खाली गेला की जवळजवळ तो 20-25 फूट खाली गेला. NDRFच्या टीमला शोधायला त्याला 2-3 तास लागले, एवढा आतमध्ये तो कपडा दगडीमध्ये जाऊन अडकला होता. तर तो खाली गेला, त्याचा भाव बाहेर आला, त्याचा जो छोटा भाव दिसला नाही म्हणून मग त्या लोकांनी गावात जाऊन त्यांनी सगळ्यांना म्हणजे ते दिसला नाही म्हणून तिथून मग ते घाबरले. आणि ते अशा ठिकाणी गेले होते की बहुतेक तिथे नेटवर्क पण नसेल फोनला, म्हणून ते एक तास चालून परत गावात आले. गावात कोणाला तरी त्यांनी सांगितलं, मग तिथे सगळ्यांना सांगून NDRFच्या टीमला वगैरे बोलवून परत ती लोकं इकडे येईपर्यंत ते जातानाचं एक तास तिथून येतानाचं हे एक तास असे करून 2 तास त्याच्यातच गेले. तोपर्यंत तो मुलगा बुडालेला होता, तरीही तो सापडला नव्हता. मग NDRFची टीम आली, त्यांनी पूर्ण शोधल्यानंतर तो एका खडकामध्ये सापडला. तिथून मग त्याला बाहेर काढले असं करेपर्यंत संध्याकाळचे सात वाजल्यानंतर मग ती 7 वाजता तो सापडला. त्याच्यानंतर त्याची बॉडी पोस्टमॉर्टमला गेली. आता समजू शकत नाही, म्हणजे समजवलं आपण तरी ती समजून घेत नाही. त्याच्यामुळे आता काय करायचं, तर
तुम्ही जा पिकनिकला जा धबधब्यांवर जा रिसॉर्टला जा, पण ह्यातून काय शिकाल तुम्ही? तर अशा ठिकाणी जा जिथे जिथे आपण आपल्याला कोणाची तरी हेल्प होऊ शकेल. जर काही दुर्घटना झालीच तर आपल्याला तिथे कोणाची तरी हेल्प होईल किंवा काहीतरी पटकन मदत मिळेल कोणाची तरी. गाव वगैरे असं जवळ असेल अशा ठिकाणी जा. जर काही दुर्घटना झाली तर पटकन कोणीतरी धावत येऊन आपल्याला वाचवू शकतो, मदत करू शकतो. किंवा मग पॅरेंट्ससोबत, आता मोठी 19-20 वर्षाच्या एजमधली मुलं पॅरेंट्ससोबत जायला त्यांना नाही आवडत, कारण त्यांना असं वाटतं की ते सारखे ओरडणार, इथे नको जाऊस, तिथे जाऊ नकोस. तर ठीक आहे, तुम्ही त्यांच्यासोबत नका जाऊ, आपल्या आईवडिलांसोबत नका जाऊ, पण जे आपल्या वयाचे किंवा आपल्यापेक्षा थोडे मोठे पण मॅच्युअर्ड आणि आपल्यासोबत मजा मस्ती करतील असे आपल्या वयाचे मामा काका वगैरे किंवा मोठे भाऊ वगैरे कोण असतील त्यांना सोबत घेऊन जा. तुम्ही हे लहान लहान वयात 17-18 वर्षाच्या वयातले सगळे एकत्र जाऊ नका, तुम्ही कोणाला तरी मोठ्यानं सोबत घेऊन जा, जेणेकरून अशी काही परिस्थिती झाली तर पटकन काय करावं हे त्यांना सुचेल किंवा अशी ही कंडिशन कशी हाताळायची हे त्यांना कळेल. शक्यतो अशा ठिकाणी न गेलेलंच बरं. जाताना घरात मेन म्हणजे घरातल्यांना सांगून जा की तुम्ही कुठे जाताय. हा माहिती आहे, धबधब्यांवर वगैरे जाताना घरातल्यांचा विरोध असतो, पण जायचंच आहे तर निदान कोणाला तरी सांगून जा ज्याला माहिती असेल की तुम्ही कुठे जाताय. निदान जर तसंच काही झालं तर आप पटकन तिथे पोहोचू शकतो. हा बाबा आता मला माहिती आहे की हा माणूस इथे गेला आहे, तर मी तर सांगू शकते हा मला माहिती आहे अजून आला नाही, म्हणजे हा मला सांगून गेलेला की हा इथे गेलेला आहे. त्याच्यामुळे पटकन आपण डायरेक्ट तिथेच जाऊ शकतो. जर माहिती नसेल, आता हे एवढं आउटसाईड होतं की तिथे पोहोचणं शक्यच नव्हतं ना. नेटवर्क नाही, फोन नाही लागू शकत मुलांचे, मुलं कुठे गेलेत कसं कळणार. जेव्हा ती मुलं दुसरी मुलं जेव्हा गावात आली आणि त्यांनी सांगितलं तेव्हा कळलं की ही मुलं तिथे गेलेली, पण तोपर्यंत कोणालाच माहिती नव्हतं कुठे गेलेत. घरातले काय सांगणार, आता घरातले तर सगळे जॉबला असेल. आपण मम्मीला सांगून निघून गेलो, मम्मी काय उत्तर देणार कुठे गेलेत. जर मम्मीलाच माहीत नसेल आपण कुठे गेलो तर. त्याच्यामुळे घरातल्यांना जाताना कोणाला तरी, जर मम्मी पप्पांची भीती वाटत असेल, मोठा भाऊ असेल, बहीण असेल, किंवा आपले कोण फ्रेंड्स असतील जवळचे ज्यांना मम्मी पप्पा वगैरे ओळखत असतील, आपले अगदीच जवळचे असतील, त्यांना सांगून जात जा. अशा ठिकाणी जा जिथे पटकन मदत मिळेल कोणाची. काही दुर्घटना झालीच तर, काही प्रॉब्लेम झालाच तर, रेंज फोनला नेटवर्क वगैरे असेल अशा ठिकाणी जा. अशा आउटसाईड जाऊ नका जिथे मदतीची गरज असेल तर काहीच अवेलेबल नाही होऊ शकत. आणि दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी आपण जाणार असतो आपण तिथले आपल्याला पूर्ण माहिती हवी. तिथे जातोय, पाणी किती खोल आहे, पाण्यात धबधबा आहे, काय झालं पहिले, तिथे काही दुर्घटना झाली आहे का, पाण्याची खोली किती आहे, काय किती आहे, ते सगळं आपल्याला माहिती हवं. उगाचंच कुठेतरी स्पॉट आहे आणि आपल्याला फिरायला जायचं आहे, शांतता हवी आहे, म्हणून कुठेही फिरायला असं जाऊ नका, नाहीतर मग असं हे जीवावर बघतं. आज हा मुलगा तर निघून गेला, पण त्याच्या पाठी त्याच्या आईचं काय. 40-42 वर्षाच्या वयापासून ती आता हे दुःख आयुष्यभर घेऊन जगणार. हातातोंडाशी आलेला घास असा आपल्या हातातून निसटून जातो. काय होत असेल आई वडिलांचा तुम्ही विचार करा, जे धबधब्यांवर वगैरे जातात ना, त्यांनी हा विचार करा की जर अशी दुर्घटना घडलीच तर आपल्या आई वडिलांचं मागे काय होत असेल. 19-20 वर्ष तुम्हाला एवढं वाढवायचं आणि मग हे असं होणार. जायचं असेल तर छोटा कुठे सरळचा स्पॉट रिसॉर्ट वगैरे पण ठीक आहे, पण कितीही काही झालं तरी मोठ्यानं घेतल्याशिवाय कुठे जाऊ नका. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, मोठ्यानं घेतल्याशिवाय कुठेही बाहेर जाऊ नका. आणि जर तुम्हाला असंच वाटत असेल, मोठे खूप आपल्याला असे इन्स्ट्रक्शन देतात हे करा ते करा असं करत असतील, तर निदान कोणाला तरी अशा माणसाला सांगून जा की तुम्ही कुठे जाताय. आणि मेन म्हणजे ज्या अशा ठिकाणी जा जिथे कुठेतरी रेंज असेल, अशा ठिकाणी गेलात किंवा आपल्याला पटकन हेल्प मिळेल. गाव कुठे फिरायला गेलो, गाव आता हे धबधबे वगैरे सिटीत तर नसतात, असे गाव साईडला वगैरेच असतात, तर गाव वगैरे असं जवळ हवं की तिथे आपण पटकन मदत मागू शकतो. अशा ठिकाणी जायचं आणि अशा गोष्टी करताना हे तरुणही हे घडतं आपल्याकडनं,
पण मागे आपली फॅमिली असते, आपले आई वडील असतात, त्यांचा पण विचार करायचा ज्यांनी आपल्याला आतापर्यंत एवढी वाढवली, एवढी उंच केलंय. जर एवढा एवढा एवढ्या लहान वयात, म्हणजे आता जवळजवळ त्याच्या आयुष्याची सुरुवात होणार होती अशा अवस्थेत, आणि ह्याच्या पुढे तो आई वडिलांचा आधार होणार होता अशी कंडिशन असताना तोच त्यांना सोडून गेला. मग पुढे त्या आई वडिलांचं काय, त्यांचं म्हातारपण कोणी काढायचं, ते म्हातारपण कसं जगणार त्यांचं, एवढं वाढवायचं. आता आपल्याला असं वाटतं की हां, आता आपली मुलं मुलं मोठी झालीत, आता आपण आराम करू, आता आपण त्यांना एवढं वाढवलं, आता ते पुढे आपल्यासाठी काहीतरी करतील. आणि अशाच वेळेस जर असं काहीतरी झालं तर पुढे त्यांच्या आयुष्याचं काय, ह्याचा विचार पण मुलांनी करायला हवा ना. त्याच्यामुळे कुठेही बाहेर जाताना निदान ह्या गोष्टींचा विचार करून जा. फक्त मजा करायचं हा एकच विषय डोक्यात ठेवून काहीही करू नका. एवढी एकच रिक्वेस्ट आहे मी तुम्हाला. धन्यवाद.